नमस्कार, प्रवीण शिंदे सरांच्या यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मागील साधारण 2 दिवसापासून फुल सिमिलॅरिटी टॉपिक सुरू केलेला आहे। या सिमिलॅरिटी टॉपिक मध्ये पहिल्या 3 प्रॉपर्टी पाहिल्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.1 आपण कंप्लीट केलेला आहे। इन दिस चॅप्टर सिमिलॅरिटी वी कंप्लीट 3 प्रॉपर्टीज, 3 कंडिशन्स अबाउट द रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल। दोन ट्रायंगलच्या रेशियो बद्दल ज्या प्रॉपर्टी होत्या त्या प्रॉपर्टी मी पूर्ण केल्या। आफ्टर दॅट वी हॅव कंप्लीटेड द प्रॅक्टिस सेट 1.1। त्याच्यानंतर 1.1 प्रॅक्टिस सेट घेतला। टुडे आज आपण काय करणार आहे बा, 1.2 सोडवणार नाही। बिफोर दॅट सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की तो टॉपिक समजून घेणं महत्त्वाचं आहे। त्याचं कारण असं आहे, 1.2 सोडवता आला किंवा तुम्हाला एक्झरसाइज सोडवता आली याचा अर्थ तुम्हाला तो भाग समजला असा होत नाही। याही पेक्षा महत्त्वाची एक गोष्ट असते, त्यामधला कंटेंट समजणं। कंटेंट जर तुम्हाला समजला तर एक्झरसाइज तुम्ही सहज सोडू शकता। माझा भर कंटेंट वरती असतो, कारण कंटेंट बेस्ड सगळा सिलेबस पाहिजे। कंटेंट समजल्याशिवाय बाकी कशाला अर्थ नाही। कारण कंटेंट जर समजला तर एक्झरसाइज तुम्ही सहज सोडू शकता, आणि कंटेंट जर नाही समजला तर एक्झरसाइज सोडवणं अवघड आहे। कारण काय होतं, जसेच्या तसे ते एक्झाम्पल तुम्हाला सोडवता येतील, पण त्यापेक्षा वेगळं जर एक्झाम्पल आलं तर वेगळं एक्झाम्पल आल्यानंतर तुम्हाला सोडवणं अवघड जाईल। आणि जर कंटेंट समजलेला असला तर एक्झरसाइज काय, कोणतंही उदाहरण येऊ द्या, आउट ऑफ बुक, बुकच्या बाहेरचं येऊ द्या किंवा कुठलंही येऊ द्या, तुम्ही सहज चांगल्या पद्धतीनं ते सोडू शकता। ओके, बोलण्यामध्ये जास्त वेळ घालवण्यापेक्षा देन वी स्टार्ट टुडे। वी लर्न अबाउट बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम इन युअर बुक, ओपन युअर बुक पेज नंबर 7, देयर इज बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम। दिस थेरम इज ऑल्सो कॉल्ड थेल्स थेरम। तुम्हाला थेल्स थेरम देत कुठं नाव दिलेलं नाही, तो थेल्सने सांगितलेला आहे, थेल्सने आपल्याला प्रो करून दिलेला आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम। जसं पायथागोरसने पायथागोरसचा थेरम सांगितला, त्याच पद्धतीनं थेल्सनं हा थेरम सांगितलेला आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम। व्हॉट इज मीन बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय। बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणजे काय, इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल। थेरम काय, मी अगोदर थेरम समजून सांगतो। ऑल दी एक्सरसाइज 1.2 ऑन डिपेंड अपॉन 4 प्रॉपर्टीज, 4 थेरम्स। फर्स्ट थेरम इज बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम। 1.2 जी एक्झरसाइज आहे, नुसते 1.2 एक्झरसाइज नाही तर पुढचे अनेक घटक यावरती अवलंबून आहे। बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम हा तुम्हाला पूर्ण अभ्यासक्रमामध्ये नेहमी लागतो, ज्योमेट्रीमध्ये तुम्हाला नेहमी वापरावा लागेल। त्याच्यानंतर कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम पाहिजे। त्याच्यानंतर प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ थेरम पाहिजे, आणि 3 पॅरलल लाईन्स आणि त्यांचे ट्रान्सव्हर्सल याची प्रॉपर्टी पाहिजे। एवढे 3-4 थेरम पाहिले की आपल्याला पूर्ण प्रॅक्टिस सेट आपला हा याच्यावरती अवलंबून आहे, आणि अतिशय सोपा घटक आहे। दुसरा महत्त्वाचा थेरम मी अशा पद्धतीने प्रूव्ह करून देईल की तुम्ही ते सहजपणे स्वतः होऊन प्रूव्ह करता आले पाहिजेत। थेरम तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करता आले पाहिजेत, ते ही रट्टा न मारता। रट्टा न मारता म्हणजे पाठांतर न करता। थेरम हे पाठ करण्याची गोष्ट नाही, थेरम ही समजून घेण्याची गोष्ट आहे। अनेक विद्यार्थी मी पाहतो थेरम पाठ करताना, अहो थेरम पाठ करणं ही चांगली गोष्ट नाही, थेरम पाठ करायचेच नसतात, थेरम हे समजून घ्यायचे असतात आणि त्या फिगरच्या आधारे ते थेरम तुम्हाला सोडवता आले पाहिजेत। आणि एक तुम्हाला 100% खात्री देतो की हा थेरम पाहिल्यानंतर प्रत्येकाला तो प्रूव्ह करता येणार, म्हणजे येणारच, निश्चितपणे येणार। ओके, बोलण्यात जास्त वेळ घालवण्यापेक्षा आपण स्टार्ट करूया बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम। इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ ट्रायंगल, काय म्हणते, इफ अ लाईन पॅरलल टू साइड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट रिमेनिंग साइड्स, इंटरसेक्ट रिमेनिंग साइड इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स, इन टू डिस्टिंक्ट पॉइंट, देन द लाईन डिवाइड्स द साइड्स इन द सेम प्रोपोर्शन। लाईन डिवाइड द साइड इन द सेम प्रोपोर्शन। मी एकदा थेरम तुम्हाला समजावून सांगतो कशा पद्धतीने प्रूव्ह करायचं ते आपण ठरवूया, काही प्रॉब्लेम नाही। इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड, पा साइड ऑफ अ ट्रायंगल ही लाईन आहे, लाईन एल, ओके, लाईन एल, लाईन एल
is parallel to side of a triangle. Side of a triangle म्हटलं इथं side of a triangle. Triangle च्या एका side ला parallel is parallel म्हणून सांगितली. If a line parallel to side of a triangle, एका side ला parallel intersects remaining side. ती काय करते? Remaining side ला intersect करते. Remaining side कोण करते? AB and AC are remaining side. म्हणजे line parallel to BC इंटरसेक्ट करते रिमेनिंग साइड ला. रिमेनिंग साइड ए बी आणि ए सी ला इंटरसेक्ट केलं. कसं इंटरसेक्ट केलं? इन टू डिस्टिंक्ट पॉइंट. दोन वेगवेगळ्या बिंदू मध्ये इंटरसेक्ट केलं. वेगवेगळ्या पॉइंट मध्ये पॉइंट पी अँड पॉइंट क्यू मध्ये इंटरसेक्ट केलं. तर काय? हा जरा गिव्हन पार्ट. हा काय जरा गिव्हन पार्ट. देन नंतरचा जो पार्ट असतो तो आपल्याला प्रूव करायचा आहे. मग देन नंतरचा पार्ट काय? पार्ट देन द लाईन डिव्हाइड्स द साइड. लाईन डिव्हाइड्स द साइड ही लाईन येले या साइड ला डिवाइड करते. की लाई डिवाइड पण कसं डिवाइड करते? डिवाइड द साइड इन द सेम प्रोपोर्शन, सम प्रमाणामध्ये किंवा इन द सेम रेशो. सेम प्रोपोर्शन म्हणजे सेम रेशो मध्ये डिवाइड करते. म्हणजे AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. या ज्या दोन लाईन आहेत त्याला समान भागामध्ये समान रेशो मध्ये डिवाइड करते. हा आपला प्रमेय आहे. हे आपला थेरम आहे. परत एकदा थेरम सांगतो आणि आपण सुरुवात करूया. इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ ट्रायंगल. लाईन पॅरलल आहे. लाईन इज पॅरलल आहे बीसी ला. इन रिमेनिंग साइड ती काय करते? इंटरसेक्ट. इट इंटरसेक्ट रिमेनिंग साइड. रिमेनिंग साइड कोणत्या आहेत? त्रिकोणाच्या एबी आणि एसी त्याला इंटरसेक्ट करते. कसे इंटरसेक्ट करते? इनटू डिस्टिंक्ट पॉइंट. दोन डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये करते. ती लाईन काय करते? लाईन डिवाइड्स द साइड. ह्या साइडला डिवाइड करते इन द सेम प्रोपोर्शन. म्हणजे यांचं प्रमाण आणि यांचा रेशो हा प्रमाणामध्ये असतो. इन द सेम प्रोपोर्शन अशा पद्धतीने हा थेरम आहे. आपण सहज चांगल्या पद्धतीने हा थेरम प्रूव्ह करू शकतो. गिव्हन इन्फॉर्मेशन आपण थेरम सोडवताना काय करतो? गिव्हन इन्फॉर्मेशन टू प्रूव्ह. काय प्रूव्ह करायचं? कन्स्ट्रक्शनची गरज असेल तर कन्स्ट्रक्शन आणि प्रूफ. अशा पद्धतीनं हा आपण थेरम प्रूव्ह करत असतो. लक्षात घ्या, तुमच्या पुस्तकामध्ये जो थेरम दिलाय तो अतिशय शॉर्टकट मध्ये दिलाय. समजण्याच्या दृष्टीने मी माझ्या पद्धतीने समजावून सांगतो. अतिशय चांगल्या पद्धतीनं जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. थोडस वेगळं थोडंफार वेगळं येईल त्याच्यापेक्षा, पण तुम्हाला चांगलं समजेल. ओके, गिव्हन इन्फॉर्मेशन. सुरुवातीला आपण गिव्हन लिहिणार आहोत. गिव्हन म्हणजे देन अगोदरचा पार्ट. इफ अ लाईन पॅरलल टू साइड ऑफ अ ट्रायंगल. म्हणजेच ह्या ट्रायंगल लाईन येईल पॅरलल येऊ आपण. इन ट्रायंगल ए बी सी. इन ट्रायंगल ए बी सी लाईन एल पॅरलल टू साइड बी सी. ओके, इन ट्रायंगल ए बी सी लाईन एल पॅरलल टू साइड बी सी. पुढे काय सांगितलं? लिहिलेलं आपण गिव्हन इन्फॉर्मेशन. इंटरसेक्ट रिमेनिंग साइड यू आपण ते इंटरसेक्ट करते. लाईन एल इंटरसेक्ट कुणाला इंटरसेक्ट करते? साइड ए बी. साइड ए बी अँड साइड ए सी. साइड ए सी ला. साइड ए बी आणि साइड ए सी ला ती इंटरसेक्ट करते. ऍट पॉइंट किंवा इन पॉइंट म्हणलं तरी चालेल. ऍट पॉइंट पी अँड क्यू रिस्पेक्टिवली. पी आणि क्यू या बिंदू मध्ये अनुक्रमे ती इंटरसेक्ट करते. ओके, आफ्टर दॅट टू प्रूव्ह. मला प्रूव्ह काय करायचंय? टू प्रूव्ह काय करायचंय? पा काय सांगितलं? देन नंतरचा पा. द लाईन डिवाइड द साइड इन द सेम प्रोपोर्शन. त्याला सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करतो. पा, सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करायचंय म्हणजे काय करायचंय? काय प्रूव्ह करायचंय? ए पी डिवाइडेड बाय पी बी इज इक्वल टू ए क्यू डिवाइडेड बाय क्यू सी. ओके, AP upon PB is equal to AQ upon QC. हे मला प्रूव्ह करायचंय. मला प्रूव्ह करायचंय काय करायचंय? नेहमी तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे. मला प्रूव्ह काय करायचंय? ओके, AP upon PB is equal to AQ upon QC प्रूव्ह करायचंय. त्यासाठी मला काही कन्स्ट्रक्शन करावे लागते. कन्स्ट्रक्शन करतो मी. पहा, कन्स्ट्रक्शन काही रचना करावी लागतात. त्यासाठी काय कन्स्ट्रक्शन करतोय? पहा, कन्स्ट्रक्शन तुमच्या पुस्तकामध्ये एकच दिली. काय दिली कन्स्ट्रक्शन? तुमची ड्रॉ सेगमेंट पी सी आणि बी क्यू. पी सी आणि बी क्यू जॉईन करा. मी दोन कन्स्ट्रक्शन सांगणार आहे ज्या की अतिशय सोप्या, तुम्हालाही सोपं जाईल. पहा, कन्स्ट्रक्शन मी काय केली?
की पीसी जोडून घेतलं आणि बीक्यू जोडून घेतलं, ते बीक्यू जोडून घेतलं ओके। त्याच्यानंतर एक एक्स्ट्रा कंडिशन एक्स्ट्रा कंस्ट्रक्शन मी तुमच्यासाठी देणार आहे पहा, या पी पासून मी एक परपेंडिकुलर काढतोय, कशासाठी काढतोय ते तुम्हाला कळेल थोड्याच वेळामध्ये, आणि या क्यू पासून एक परपेंडिकुलर काढतोय पहा, हा सुद्धा कशासाठी काढला ते सुद्धा तुम्हाला थोड्याच वेळामध्ये कळणार आहे। हा परपेंडिकुलर काढलाय पहा, इथे एक परपेंडिक्युलर काढलाय, क्यू एन हा एक परपेंडिक्युलर काढलाय आणि पी एम परपेंडिक्युलर काढलाय, का काढलाय थोड्याच वेळा तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने समजेल, पुस्तकामध्ये जे दिले त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं समजून सांगण्याची जबाबदारी माझी ओके, फक्त थोडा वेळ लक्ष द्या। काय कन्स्ट्रक्शन केलंय पहा, कन्स्ट्रक्शन मी जॉईन ओके, पहिलं काय केलं जॉईन, कन्स्ट्रक्शन काय केलं मी जॉईन पीसी, जॉईन पीसी अँड आणखी काय जॉईन केलं, पीसी जॉईन केलं आणि बीक्यू जॉईन केलं, जॉईन बीक्यू, आणखी काय मी कन्स्ट्रक्शन केलंय ड्रॉ पीएम, पीएम परपेंडिक्युलर कोणावर परपेंडिक्युलर काढले, पीएम एक्यू, पीएम परपेंडिक्युलर एक्यू अँड ड्रॉ पीएम परपेंडिक्युलर एक्यू अँड क्यूएल परपेंडिक्युलर टू एक्यू, पा क्यू पीएम परपेंडिक्युलर काढली एक्यू ला, क्यूएल परपेंडिक्युलर काढली एपी ला, या अशा पद्धतीने मी कन्स्ट्रक्शन केली। त्यानंतर प्रूफ करतोय मी, प्रूफ हे प्रूफ करायचंय आपल्याला, हे प्रूफ करायचंय कशा पद्धतीने करायचंय मी एकदा तोंडी प्रो करून देतो तुम्हाला आणि त्यानंतर तुम्हाला हे थेरम प्रो करून देतो। इफ अ लाईन पॅरल टू साइड ऑफ अ ट्रायंगल, ही लाईन एल आहे पॅरल टू साइड बीसी आहे ओके, इफ लाईन पॅरल टू साइड ऑफ ट्रायंगल इंटरसेक्ट रिमेनिंग साइड, एल लाईन बीसी ला पॅरल आहे ते इंटरसेक्ट करते रिमेनिंग साइड, रिमेनिंग साइड आहे एबी आणि एसी, त्याला इंटरसेक्ट करते इन टू डिस्टिंक्ट पॉइंट, वेगवेगळ्या बिंदू मध्ये वेगवेगळे पॉइंट आहेत पी आणि क्यू, म्हणजे लाईन एल ही बीसी ला पॅरल आहे ती रिमेनिंग साइडला एबी आणि एसी ला इंटरसेक्ट करते पी आणि क्यू मध्ये, आणि काय सांगितलंय मी आपल्याला देन द लाईन डिवाइड द साइड, ही जी लाईन आहे ही डिवाइड करते साइड ला, केले डिवाइड पण कशी डिवाइड करते इन द सेम प्रोपोर्शन, सेम प्रोपोर्शन मध्ये मीन्स एपी अपॉन पीबी अँड एक्यू अपॉन क्यूसी, ते मला प्रूव्ह करायचंय। त्या पद्धतीने मी इथं गिवन पार्ट लिहिला, गिवन पार्ट काय लिहिलाय ही ट्रायंगल एबीसी, एबीसी मध्ये लाईन एल पॅरल टू बीसी, लाईन एल पॅरल टू बीसी काही अडचण नाही, त्यानंतर लाईन एल इंटरसेक्ट साइड एबी आणि एसी, लाईन एल इंटरसेक्ट साइड एबी आणि एसी ला पी अँड क्यू एट पॉइंट पी अँड क्यू रिस्पेक्टिवली पी आणि क्यू मध्ये इंटरसेक्ट करते, टू प्रूव काय प्रूव करायचंय मला एपी अपॉन पीबी इज इक्वल टू एक्यू अपॉन क्यूसी, बारकाईने लक्ष द्या याच्यावरती अनेक एक्झाम्पल आपल्याला सोडवायचे, हे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम हे परीक्षेला सुद्धा येतं, पार्ट टू प्रूव एपी अपॉन पीबी इज इक्वल टू एपी अपॉन क्यूसी। कंस्ट्रक्शन काय केलं जॉईंट पीसी बीक्यू, जॉईंट पीसी आणि बीक्यू एवढंच कंस्ट्रक्शन पुस्तकामध्ये दिली, एक्स्ट्रा कंस्ट्रक्शन काय केलंय पहा पीएम परपेंडिक्युलर टू एक्यू अँड क्यू एन परपेंडिक्युलर टू एपी, काय कन्स्ट्रक्शन केलं हे असतं ते तुम्हाला थोड्या वेळात समजेल ओके। आता प्रूफ मला काय करायचंय पहा, मी प्रूफ करून देतो तुम्हाला हे पहा, इन ट्रायंगल आता तोंडी अगोदर एकदा प्रूव करून देतो, सुरुवातीला हा ट्रायंगल विचारात घ्यायचा, ट्रायंगल ए पी क्यू ओके, ट्रायंगल ए पी क्यू याच्या बरोबर ट्रायंगल पी क्यू बी घ्यायचा, सुरुवातीला आपण या दोन त्रिकोणाची तुलना करणार आहे, ट्रायंगल ए पी क्यू आणि पी क्यू बी या दोन ट्रायंगल मध्ये त्यांची हाईट सेम दाखवायची आपल्याला, त्यांची हाईट काय करायची सेम दाखवायची, ए पी क्यू मध्ये बेस ए पी घेतला आपण, बेस काय घेतला ए पी, त्यावेळी त्याची हाईट काय येणार आहे क्यू एन ही त्याची हाईट येणार आहे, मला वाटतं चांगल्या पद्धतीने समजलंय, इन ट्रायंगल ए पी क्यू बेस इज ए पी दॅट टाइम क्यू एन इज अ हाईट, ए पी जेव्हा बेस असेल तेव्हा क्यू एन काय असेल त्याची हाईट असेल, इन ट्रायंगल पी क्यू बी हा पी क्यू बी हा ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे, जेव्हा ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल असतो त्यावेळी त्याची हाईट कशी असते माहिती आहे ना तुम्हाला, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल पहा, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल मी इथं काढतो जेणेकरून तुम्हाला त्याची हाईट समजायला पाहिजे, हा ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल मी काढला, हा ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल इथं पी आहे, ऑप्टिक अँगल मध्ये इथं क्यू आहे, इथं बी आहे पी क्यू बी, काय करावं लागेल मला पी क्यू बी मध्ये पी क्यू बी याची हाईट काढायची बघा, हाईट काय करावं लागेल क्यू पासून परपेंडिक्युलर काढावं लागेल ओके, क्यू पासून इथं मी परपेंडिक्युलर काढला, ही झाली याची हाईट, अशाच पद्धतीने इथं समजून घ्या मग पी क्यू बी ची हाईट कोणती झाली क्यू पासून, इथं कसं क्यू पासून मी परपेंडिक्युलर काढला
तसा मी इथं क्यू पासून परपेंडिक्युलर काढला इथं तो एल पाशी आला म्हणजे क्यू एल त्याची हाइट झाली तर एल नाव दिले मला वाटतं चांगल्या पद्धतीने समजलं असेल ओके मग आपल्याला ए पी क्यू आणि पी क्यू बी या दोन ट्रायंगलची हाइट सेम झाली पहा ए पी क्यू ची हाइट क्यू एल पी क्यू बी ची हाइट सुद्धा क्यू एल म्हणजे बोथ ट्रायंगल हॅव इक्वल हाइट दोन्ही ट्रायंगलची हाइट काय आली इक्वल आली मग ज्या ट्रायंगलची हाइट इक्वल असते त्याच्या एरियाचा रेशो कशाबरोबर असतो प्रोपोर्शनल टू द बेस बेसला प्रोपोर्शनल असतो आपण स्टेटमेंट शिकलो होतो आपण जर हाइट इक्वल असेल त्यांचा रेशो काय असतो बेसच्या रेशोच्या इक्वल असतो तसंच ए पी क्यू मध्ये त्यानंतर मला पी क्यू सी हा ट्रायंगलची तुलना करायची अगोदर हे दोन घेतले मग एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इज इक्वल टू याचा बेस ए पी अपॉन पी बी याचा बेस काय होईल ए पी आणि याचा बेस पी बी ओके ए पी अपॉन पी बी हे आपल्याला फर्स्ट इक्वेशन मिळालं सेकंड इक्वेशन मध्ये काय करणार आहे आपण इन ट्रायंगल ए पी क्यू आणि पी क्यू सी ए पी क्यू मध्ये ए क्यू बेस मानायचा आहे नंतर ए क्यू बेस मानले तर हाइट काय होईल पी एम पी क्यू सी हा सुद्धा ऑक्टोजेंगल ट्रायंगल आहे याची हाइट काय होईल पी एम पुन्हा एकदा त्यांची हाइट इक्वल दाखवायची आणि त्यांचा रेशो एरियाचा रेशो ए क्यू अपॉन क्यू सी म्हणजे बेस अपॉन बेस या पद्धतीने दाखवायचं त्याच्यानंतर हे झालं इक्वेशन टू त्याच्यानंतर इक्वेशन थ्री काय करणार आहे आपण पी क्यू बी आणि पी क्यू सी हे दोन ट्रायंगल मानणार आहेत यांचा बेस पी क्यू घेणार आहे कोणता घेणार आहे बेस पी क्यू पी क्यू बी आणि पी क्यू सी हे दोन ट्रायंगल त्यांचा बेस पी क्यू घेतला म्हणजे इक्वल बेस आला ओके पी क्यू बी अँड पी क्यू सी हे दोन्ही ट्रायंगल पॅरल लाईनच्या मधोमध्ये दोन पॅरल लाईनच्या मध्ये मग इफ बोथ द ट्रायंगल लाईन बिटवीन द टू पॅरल लाईन्स देन हाइट्स ऑफ द बोथ ट्रायंगल आर इक्वल जे दोन त्रिकोण दोन पॅरल लाईनच्या मध्ये असतात त्यांची हाइट्स काय असते इक्वल असते त्याचा बेस इक्वल आहे बेस इक्वल आहे हाइट इक्वल आहे याचा अर्थ त्यांचा एरिया काय असणार आहे इक्वल असणार आहे आणि मग त्या दोन्हींचा एरिया आपण इक्वल दाखवणार आहे सोडवताना तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात येईल काय अडचण निश्चितपणे येणार नाही पहा मी तुम्हाला डिटेल्स पद्धतीने ते सांगतो आता प्रूफ प्रूफ करून देतो इन ट्रायंगल ए पी क्यू इन ट्रायंगल ए पी क्यू इन ट्रायंगल ए पी क्यू बेस इज इक्वल टू बेस पहा इन ट्रायंगल ए पी क्यू बेस इज इक्वल टू बेस काय एपी हाइट हाइट इज इक्वल टू हाइट कोणते बा एपी क्यू ची हाइट आहे क्यू एल एपी क्यू ची हाइट काय क्यू एल त्यानंतर बा इन ट्रायंगल पी क्यू बी इन ट्रायंगल पी क्यू बी ट्रायंगल पी क्यू बी मध्ये बेस काय बेस इज इक्वल टू पी क्यू बी मध्ये बेस काय पहा पी क्यू बी मध्ये बेस आहे पी बी पी बी आणि हाइट हाइट इज इक्वल टू हाइट काय पी क्यू बी ची हाइट सुद्धा काय क्यू एल क्यू एल याची पण हाइट क्यू एल आली याची पण हाइट क्यू एल आली हाइट सेम आहे हाइट सेम आली हाइट सेम आल्यामुळं त्याचा जो रेशो एरिया इथं घेऊ आपण ट्रायंगल ए पी क्यू अँड ट्रायंगल पी क्यू बी हॅव इक्वल हाइट इक्वल हाइट आपणाला जर खालची ओळ दिसत नसेल तर खाली काय लिहिलंय मी सांगतो तुम्हाला इन ट्रायंगल ए पी क्यू अँड इन ट्रायंगल पी क्यू बी हॅव इक्वल हाइट त्यांची हाइट्स इक्वल आहे ओके त्यांची हाइट इक्वल आहे हाइट इक्वल आहे देअरफोर म्हणून काय हाइट इक्वल आली म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इज इक्वल टू पा ए पी क्यू आणि पी क्यू बी हाइट्स इक्वल आहे मग त्यांचा रेशो बेसच्या इक्वल ए पी अपॉन पी बी आलं ए पी अपॉन पी बी आलं त्याला कारण तुम्हाला स्टेटमेंट लिहावं लागेल काय स्टेटमेंट काय स्टेटमेंट हाइट्स आर इक्वल हाइट्स आर इक्वल किंवा ते कालचं स्टेटमेंट लिहू शकता द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल हाइट
आर इक्वल टू द रेशियो ऑफ देयर करस्पॉन्डिंग बेसिस असं पण लिहू शकता. ते शॉर्टकट मध्ये लिहायचं असलं तर हाइट्स आर इक्वल देअरफोर रेशियो ऑफ एरिया प्रोपोर्शनल टू बेसिस. अशा पद्धतीने एक तर पूर्ण स्टेटमेंट लिहा, द रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल हाइट इज इक्वल टू द रेशियो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस असं लिहू शकता, किंवा हाइट्स आर इक्वल देअरफॉर रेशियो ऑफ एरियाज प्रोपोर्शनल टू बेसिस अशा पद्धतीने लिहू शकता. त्याच्यानंतर आता कोणते दोन ट्रायंगल घ्यायचे, नाउ इन ट्रायंगल ए पी क्यू परत लिहा, किंवा ट्रायंगल ए पी क्यू लिहा, ट्रायंगल ए पी क्यू अँड ट्रायंगल पी क्यू सी घ्यायचा आहे. आता आपण पी क्यू बी घेतला होता, आता पी क्यू सी घ्यायचा आहे. इन ट्रायंगल ए पी क्यू अँड ट्रायंगल पी क्यू सी हॅव इक्वल हाइट्स आणि दॅट इज कोणती हाईट इक्वल आहे पहा, ए पी क्यू आणि पी क्यू सी मध्ये ए पी क्यू आणि पी क्यू सी याच्यामध्ये इक्वल हाईट कोणती आहे, पी एम. आता ए पी क्यू चा ए क्यू हा बेस घ्यायचा आहे, ए क्यू हा बेस घ्यायचा, पी एम ही हाईट घ्यायची, पी क्यू सी मध्ये क्यू सी हा बेस घ्यायचा आहे आणि पी एम ही हाईट घ्यायची. ए पी क्यू अँड पी क्यू सी हॅव इक्वल हाईट, डिअर फोर काय येईल मग, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी करस्पॉन्डिंग बेसिस इथं स्टेटमेंट लिहायचंय. मी काय लिहित नाही स्टेटमेंट, तुम्ही स्टेटमेंट लिहायचंय. तर कोणतं स्टेटमेंट लिहायचं लक्षात आलं का, रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल हाइट इज इक्वल टू द रेशियो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस किंवा एरिया प्रोपोर्शनल टू द बेसिस. शॉर्टकट मध्ये सुद्धा हे स्टेटमेंट लिहू शकता, तुमच्या पुस्तकामध्ये शॉर्टकट दिलाय, त्या शॉर्टकट मध्ये ते लिहू शकता तुम्ही. मग ए पी क्यू अपॉन पी क्यू सी, ए पी क्यू अपॉन पी क्यू सी काय आलं, ए क्यू डिवायडेड बाय क्यू सी हा त्याचा बेसिस. याला आपण 1 नाव देऊ, याला आपण 2 नाव देऊ. ओके नाउ आता कोणते दोन घ्यायचे, आता पहा सुरुवातीला मी ए पी क्यू घेतला, नंतर पी क्यू बी त्याच्या जोडीला घेतला. ए पी क्यू आणि पी क्यू सी हे दोन ट्रायंगल, हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल एकदा घेतला, हा वरचा ट्रायंगल आणि इकडचा ट्रायंगल एकदा घेतला. आता या दोन खालच्या ट्रायंगलचा विचार करायचा, एक खालचे दोन पहा. नाउ ट्रायंगल पी क्यू बी अँड ट्रायंगल पी क्यू सी हो पाहून घ्या एकदा, पी क्यू बी आणि पी क्यू सी कोणते, पी क्यू बी अँड पी क्यू सी लाईज ऑन द सेम बेस, लाईज ऑन द सेम बेस, एकाच बेस वरती आहेत, सेम बेस दॅट इज कोणत्या बेस वरती आहेत, हे पी क्यू दॅट इज पी क्यू, पी क्यू बेस वरती आहेत अँड त्याच्यावर एकाच बेस वरती आहेत अँड it lies between two parallel lines. ते कशामध्ये, टू पॅरल लाईन्स मध्ये. मी काय लिहिलं, ट्रायंगल पी क्यू बी अँड ट्रायंगल पी क्यू सी लाईज ऑन द सेम बेस, एकाच बेस वरती आहे, दॅट इज पी क्यू, पी क्यू बेस वरती, त्याचा पी क्यू बेस मानो. अँड इट लाईज बिटवीन टू पॅरल लाईन्स, देअरफोर their heights are equal. म्हणून त्यांच्या हाइट्स काय झाल्या, इक्वल झाल्या, एकाच बेस दोन पॅरलल लाईनच्या मध्ये, म्हणून त्यांच्या हाइट इक्वल झाल्या, बेस इक्वल झाले. देअरफोर म्हणून दोन्हीचा एरिया काय आहे, सेम आहे, हाइट सेम आहे, बेस सेम आहे, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी, दोन्हीचा एरिया इक्वल येईल. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी, पी क्यू बी चा एरिया आणि पी क्यू सी चा एरिया एक एक, याला आपण इक्वेशन नंबर 3 नाव देऊ. बा लक्षात घ्या, इथं काय दिलंय बा, ए पी क्यू डिवायडेड बाय पी क्यू बी इज इक्वल टू ए पी अपॉन पी बी,
त्यानंतर एपीक्यू तर सेम आहे, पीक्यूबी आणि पीक्यूसी तर सेम आहे. पीक्यूबी म्हणजे पीक्यूसी, हा काय दिलेले एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूबी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूसी, म्हणजे पीक्यूबी पीक्यूसी सेम आला, म्हणजे या दोन गोष्टी सेम आल्या. एपीक्यू च्या अपॉन पीक्यूबी आहे, इथे एपीक्यू च्या अपॉन पीक्यूसी आहे, पण पीक्यूबी आणि पीक्यूसी सेम आहे, म्हणजे हे दोन सेम झाले, हे दोन सेम झाले म्हणून पुढचे दोन सुद्धा काय झाले सेम झाले. मग इथे लिहू आपण फ्रॉम वन टू अँड थ्री, फ्रॉम वन टू थ्री, वन टू थ्री वरून काय लिहिलं ना, हे इज इक्वल टू हे, मग काय आलं बघा, फ्रॉम वन टू थ्री एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल, हे लिहा एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी, ह्याच्या इक्वल हे लिहिलं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपण मग हे इक्वल टू हे आहे म्हणून राईट हँड साइड लिहू एपी अपॉन पीबी. देअरफोर एपी अपॉन पीबी इज इक्वल टू डायरेक्ट ए क्यू अपॉन क्यू सी. अशा पद्धतीने हा थेरम प्रूव्ह झाला, एपी अपॉन पीबी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. पहा एपी अपॉन पीबी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. अतिशय सोप्या पद्धतीने हा थेरम मी तुम्हाला प्रूव्ह करून दिलेला आहे. मी परत एकदा हा सगळा थेरम सांगतो जेणेकरून तुमच्या पूर्ण थेरम लक्षात येईल. काय पाहतोय आपण, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय होता मी परत एकदा व्यवस्थित समजून सांगतो. इफ अ लाईन पॅरलल टू साइड ऑफ अ ट्रायंगल, इफ अ लाईन पॅरलल टू साइड ऑफ अ ट्रायंगल, लाईन एल इज पॅरलल टू साइड ऑफ ट्रायंगल, साइड ऑफ ट्रायंगल कोणती, बीसी, बीसी ला पॅरलल आहे. त्याच्यानंतर काय दिलंय, रिमेनिंग इफ इंटरसेक्ट रिमेनिंग साइड, ती एल लाईन काय करते इतर दोन लाईनला इंटरसेक्ट करते, कुठे इंटरसेक्ट करते इन टू डिस्टिंग पॉइंट, दोन डिस्टिंग पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. देन द लाईन डिवाइड, सी लाईन डिवाइड करते, कोणाला डिवाइड करते, द साइड, त्या साइड ला डिवाइड करते, कसं डिवाइड करते, इन द सेम प्रोपोर्शन, सेम प्रोपोर्शन मध्ये, म्हणजे दिलंय काय, लाईन एल इज पॅरलल टू बी सी, लाईन एल पॅरलल दिली, ए बी आणि ए सी ला इंटरसेक्ट करते पी आणि क्यू मध्ये, हे पण दिलंय. आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, लाईन डिवाइड द साइड, या साइडला डिवाइड करते, कशी डिवाइड करते, इन द सेम प्रोपोर्शन, सेम प्रोपोर्शन मध्ये, ए बी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी, या दोन भागामध्ये समान प्रमाणामध्ये विभाजन करते असं सांगितलं. आपल्याला गिव्हन काय मग, इन ट्रायंगल ए बी सी लाईन एल इज पॅरल टू बी सी दिलेली, तेच लिहिलं आपण लाईन एल इज पॅरल टू बी सी. लाईन इंटरसेक्ट द साइड, लाईन एल इंटरसेक्ट साइड ए बी आणि ए सी, ए बी आणि ए सी ला इंटरसेक्ट करते ऍट पॉइंट पी आणि क्यू रिस्पेक्टिवली, पी आणि क्यू मध्ये. टू प्रूव, मला प्रूव काय करायचंय, ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. कन्स्ट्रक्शन काय केलं मी, जॉईन पी सी अँड बी क्यू, पी सी आणि बी क्यू जॉईन केले, हे पी सी आणि हा बी क्यू जॉईन केला. ड्रॉ पी एम परपेंडिक्युलर टू ए क्यू, पी एम परपेंडिक्युलर काढला, का काढला आता तुम्हाला कळलं असेल, पी एम परपेंडिक्युलर का काढला, तुमच्या पुस्तकात ते दिलेलंच नाहीये परपेंडिक्युलर का काढला. परपेंडिक्युलर मी का काढला, आपल्याला ए पी क्यू ची हाईट पी एम घ्यायची आणि पी क्यू सी ची हाईट सुद्धा पी एम घ्यायची, ही हाईट सेम जर दाखवायची असेल तर आपल्याला तो परपेंडिक्युलर काढावा लागेल. त्याच्यानंतर क्यू एन परपेंडिक्युलर टू ए पी, हा क्यू एन परपेंडिक्युलर ए पी ला काढला, हा सुद्धा का काढला, जेव्हा आपण ट्रायंगल ए पी क्यू आणि पी क्यू बी घेणार आहे, दोन्हीची हाईट इक्वल दाखवायची, मग ए पी क्यू ची हाईट क्यू एन दाखवायची आणि पी क्यू बी ची हाईट सुद्धा काय दाखवायची, क्यू एन दाखवायची. त्यासाठी आपण ते काढलं प्रूफ. आता प्रूफ काय केलं मी पहा, इन ट्रायंगल ए पी क्यू, ए पी क्यू मध्ये बेस काय घेतला, बेस घेतला ए पी, पहा ए पी हा बेस घेतलेला, हे कोणाला जर कळत नसेल तर हा ए पी आहे, ए पी हा बेस घेतला, त्याची हाईट काय आहे क्यू एन, क्यू एन त्याची हाईट आहे. इन ट्रायंगल पी क्यू बी, पी क्यू बी, पी क्यू बी मध्ये बेस काय घेतला, पी बी, पी बी हा बेस घेतला आणि क्यू एन त्याची काय घेतली हाईट, इथं हाईट क्यू एन आहे, इथं सुद्धा हाईट क्यू एन आहे, म्हणजे हाईट काय आहे सेम. मग इथं लिहिलं मी ट्रायंगल ए पी क्यू, ए पी क्यू अँड ट्रायंगल पी क्यू बी हॅव इक्वल हाईट, त्यांची हाईट इक्वल आली, हाईट इक्वल आहे म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी, आपण मी काल प्रॉपर्टीची बोललेली, जर त्यांची हाईट इक्वल असेल तर रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल हाईट इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस, त्यांचे करस्पॉन्डिंग बेसिस बरोबर, त्यांचा करस्पॉन्डिंग बेस आहे ए पी अपॉन पी बी, ए पी अपॉन पी बी, ते स्टेटमेंट इथं लिहा, शॉर्टकट मध्ये लिहू शकता, लॉन्ग लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. नाऊ आता आता ह्या ट्रायंगल मध्ये ए पी क्यू, परत ए पी क्यू घ्यायचा आहे, पी क्यू सी घ्यायचा आहे, पी क्यू सी हॅव इक्वल हाईट, आता त्याची इक्वल हाईट कोणती आहे, दॅट इज
PM, that is easy नहीं मिलता, that is PM. PM इधर ची equal height है, APQ मतलब PM height की ची AQ base गया था, PQC ची सुधा PM height गया ची QC base गया था. हम area of triangle APQ divided by area of triangle PQC is equal to AQ divided by QC, AQ divided by QC. ये statement ले तो बोलते height सारी equal, therefore ratios are proportional to the bases. कि मैं directly हो सकता ratio are proportional to the bases. तेरी चाले, तेरे अंदर पा 1 आणि 2 मिळालं मला आता मी कोणाचा विचार करतोय ट्रायंगल PQB आणि ट्रायंगल PQC हे दोन ट्रायंगल त्याचा बेस काय घेतलाय मी PQ घेतलाय ते दोन याच्यामध्ये कशामध्ये आहेत पा दोन पॅरलल लाइन्स मध्ये जर ट्रायंगल्स इन द लाइन बिटवीन पॅरलल लाइन्स देयरफॉर देयर हाइट्स आर सेम जर ते पॅरलल लाइनच्या मध्ये असतील तर त्यांची हाइट सेम असतात बेस एकच घेतलाय PQ हाइट सेम आहे ते लिहिलं मी इथं Triangle PQB and PQC lies on the same base. On the same base was there, that is PQ. PQ was there. And it lies between two parallel lines. There is one parallel line chama there. Therefore, their heights are equal. Tamil and heights are equal. Therefore, area of triangle PQB is equal to area of triangle PQC. PQB and PQC is the area same here. Area of triangle PQB and PQC is the same. Left hand side is the same. सारख्या झाल्या ती तर मी लिहिल्या वैत लिहिलेल्या डियर बोथ फ्रॉम 1 2 3 एरिया ऑफ ट्रायंगल APQ डिवाइडेड बाय PQC PQB आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQB डिवाइडेड बाय PQC लेफ्ट हँड साइड सारख्या आल्या म्हणजे राइट हँड साइड सुद्धा काय येणार सारख्या म्हणजे राइट हँड साइड एकदा लिहिल्या AP / PB इज इक्वल टू AQ / QC एंड दैट इज आवर प्रूफ हेच आपलं टू प्रूफ आहे हे मला प्रूफ करायचं होतं ते मी प्रूफ केलं ज्यांना कोणाला लिहून घ्यायचे ते मोबाईलचा स्क्रीनशॉट काढू शकतात आणि लिहून घेऊ शकतात काही अडचण नाही त्याच्यानंतर आपण पुढचा थेरम पाहणार आहोत कॉनवर्स ऑफ बीपीटी बीपीटी मींस बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बीपीटी सोप्या पद्धतीने थेरम प्रूव्ह करून दिलाय मला वाटतं प्रत्येकाला समजला असेल कारण असं कोणी नसेल आपण ज्या पद्धतीने समजावून सांगितलंय ते प्रत्येकाला समजेलच असं सांगितलंय तुम्ही हा थेरम स्वतःच्या मनाने प्रूव्ह करता येतो का चेक करायचं आलाच पाहिजे प्रत्येकाला ओके यानंतर आपण पाहणार आहे कॉनवर्स ऑफ बीपीटी कॉनवर्स म्हणजे तुम्हाला माहिती कॉनवर्स काय असतो कॉनवर्स ऑफ बीपीटी काय असेल कॉनवर्स तेच असेल परत काढू तीच परत काढू कॉनवर्स ऑफ बीपीटी कॉनवर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपल्याला त्याचा कॉनवर्स शिकायचा आहे कॉनवर्स काय इफ लाइन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ ट्रायंगल इन द सेम रेशियो फिगर 30 येईल पा कॉनवर्स शिकताना दिस इज ए बी सी पी and q this is line l theorem काय शिकलो होतो if line l is parallel to the side of triangle it intersect remaining side in two distinct point दोन distinct point मध्ये ती divide करत होती then line divides the sides line काय करते side ला divide करते in the ratio in the same proportion म्हणजे same proportion मध्ये divide करते हे आपण शिकलो त्याचा converse काय पा आता सांगितलं आपल्याला if the line divides the two sides of triangle in the same proportion किंवा same ratio ही काय करते same ratio मध्ये divide करते line l कशी ती माहित नाही पण ती काय करते it divides the two sides of triangle in the same ratio पण ती same ratio मध्ये divide करते then the line is parallel to the third side तर ती line तिसऱ्या line बरोबर तिसऱ्या side बरोबर parallel असते अगोदर काय शिकलो parallel असते ती same ratio मध्ये divide करते आता काय दिले line same ratio मध्ये divide करते ती पॅरलल असते थर्ड साइडला त्याचा कॉनवर्स आपल्याला शिकायचा आहे पुस्तकामध्ये काय सांगितले बा तुमच्या हा थेरम दिस थेरम कॅन बी प्रूव्ड बाय इनडायरेक्ट मेथड हा इनडायरेक्ट मेथडने प्रूव्ह करता येतो एवढंच सांगितलंय काही प्रूव्ह करून दिलेलं नाही तुम्हाला आपण तो प्रूव्ह करून पाहणार आहे परीक्षेला कॉनवर्स तुमच्या पुस्तकात दिलेला नाही म्हणजे येणार नाही हे निश्चित आहे पण कॉनवर्सच्या आधारे आपल्याला काही उदाहरणं सोडवायची असतात म्हणून तो कॉनवर्स थेरम आपल्याला सांगता आला पाहिजे प्रूव्ह करता आला पाहिजे आपण प्रूव्ह करूया काही प्रॉब्लेम नाही प्रूव्ह करायला पा मी थेरम लिहितोय एकदा इफ लाइन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ ट्रायंगल इफ
लाइन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ ट्रायंगल एनी टू साइड्स ऑफ ट्रायंगल इफ अ लाइन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ ट्रायंगल इन द सेम रेशियो इन द सेम रेशियो देन द लाइन इज पैरेलल टू द थर्ड साइड देन द लाइन इज पैरेलल टू थर्ड साइड पैरेलल टू थर्ड साइड ओके इफ अ लाइन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल लाइन काय करते डिवाइड करते कोणाला टू साइड्स ऑफ ट्रायंगल दोन साइड घेतल्या त्या दोन साइडला डिवाइड करते इन द सेम रेशियो मध्ये डिवाइड करते म्हणजे AP अपॉन PB AQ अपॉन QC आपल्याला दिलेले देन द लाइन इज पैरेलल टू थर्ड साइड तर ती लाइन थर्ड साइडला पैरेलल असते अशा पद्धतीने आपल्याला थेरम प्रूव करायचा आहे हा थेरम प्रूव करत असताना कशा पद्धतीने करायचा गिवन इन्फॉर्मेशन तुम्ही लिहू शकता काय येत असेल गिवन पा गिवन काय येईल आता जे प्रूव होतं आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम मध्ये जो जे प्रूव केलंय टू प्रूव जे होतं ते आपलं गिव्हन येईल कारण इकडे ते गिव्हन दिलंय त्याच्यानंतर जे गिव्हन होतं ते इथं टू प्रूव होईल उलट होईल बाकी काही प्रॉब्लेम नाही गिव्हन इन्फॉर्मेशन मी लिहितो गिव्हन इन्फॉर्मेशन काय गिव्हन गिव्हन मध्ये काय इन ट्रायंगल ए बी सी इन ट्रायंगल ए बी सी लाइन एल इंटरसेक्ट लाइन एल इंटरसेक्ट साइन ए बी एंड ए सी एट पॉइंट पी एंड क्यू रिस्पेक्टिवली शब्द मी पूर्ण लिहित नाही इन ट्रायंगल ए बी सी लाइन एल मला दोन भाग घ्यावा लागतील लाइन इन ट्रायंगल ए बी सी लाइन एल इंटरसेक्ट साइन ए बी एंड ए सी एट पॉइंट पी एंड क्यू रिस्पेक्टिवली ओके त्याच्यानंतर काय आणखी काय दिलंय टू साइड इन द सेम रेशियो दिलाय ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी ही गिव्हन मध्ये कारण त्यांनी दिले आपल्याला इन द सेम रेशियो देन द लाइन इज पॅरेलल टू थर्ड साइड हे इन टू प्रूव मध्ये टू प्रूव काय करायचं मला टू प्रूव काय प्रूव करायचंय लाइन एल पॅरेलल टू साइड बीसी साइड बीसी ला पॅरेलल हे दाखवायची देताना पुस्तकामध्ये काय दिले तुम्हाला दिस थेरम कॅन बी प्रूव्ह बाय इनडायरेक्ट मेथड इनडायरेक्ट मेथड ने प्रूव्ह करायचं इनडायरेक्ट मेथड मध्ये काय करायचं असतं एखादी गोष्ट चुकीची मानायची असते हे चुकीची आणि ते चुकीची प्रूव्ह करायची म्हणजे हे चूक कसं मानलं हे एकदा प्रूव्ह करायचं आणि मग बरोबर कसं हे सांगायचं म्हणजे त्याला कॉन्ट्राडिक्शन म्हणतो आपण त्या मेथडने आपल्याला हे प्रूव्ह करायचंय दिस कॅन बी प्रूव्ह बाय इनडायरेक्ट मेथड मग प्रूफ याचं प्रूफ कसं करायचं का इनडायरेक्ट मेथडने तुम्हाला सगळ्यांना निश्चित आलं पाहिजे या पद्धतीने मी प्रूफ करून देतो काय करतो बा मी लेट अस सपोज काय चुकीचं सपोज करायचं लेट अस सपोज लाईन एल वन इज पॅरलल लाईन एल वन इज पॅरलल टू साइड बी सी एक एल वन लाईन आहे आणि ती बी सी ला पॅरल एल पॅरल आहे असं मानू एल पॅरल आहे मानल्यानंतर एल वन एक पॅरल आहे असं मानू मग त्यासाठी आपल्याला एल वन लाईन काढावी लागेल इथे एल वन एक लाईन काढून घेतो मी दिस इज द लाईन एल वन एक लाईन एल वन आहे आणि ही एल वन लाईन बी सी ला क्यू मी खालच्या बाजूला लिहितो तुमच्या लक्षात येईल हा क्यू हा खालच्या बाजूला लिहितो पी आणि इथं मी आर नाव देतो ओके लेट अस सपोज काय सपोज केला लाईन एल वन इज पॅरल टू साइड बी सी एल वन मी बी सी ला पॅरल मानली आता एल पॅरल नाही हे मानलं आपण आणि एल वन काय झाली पॅरल मानली आता एल वन पॅरल मानल्यामुळे काय झालं फ्रॉम बी पी टी फ्रॉम बी पी टी बी पी टी मीन्स बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बी पी टी च्या आधारे बी पी टी काय सांगते जी लाईन पॅरल असते एका साईडला ती काय करते सेम रेशियो मध्ये डिवाइड करते फ्रॉम बीपीटी काय येईल एपी अपॉन पीबी
AP upon PB is equal to line L1 parallel AR upon RC. AR upon RC. This is the one. Here upon one now. कशाचा आधार लिहिले हे फ्रॉम बीपीटी बीपीटी काय सांगतो बाबा एपी अपॉन पीबी इज इक्वल टू एल1 पॅरलल लाइन एल1 पुढे इंटरसेक्ट करते आर ला एआर अपॉन आरसी बट गिवन काय फ्रॉम गिवन बट फ्रॉम गिवन गिवन मध्ये काय दिले पा गिवन मध्ये काय दिले मला एपी अपॉन पीबी इज इक्वल टू गिवन काय एक्यू अपॉन क्यूसी AQ upon QC तो पाप याला आपण दोन नाव देऊ AP upon PB is equal to AR upon RC कशाचा आधार आला बेसिक प्रोपोर्शनलिटी थेरम पण गिवन काय आहे AP upon PB is equal to AQ upon QC लेफ्ट हँड साइड सारखे राइट हँड साइड सुद्धा काय येते सारखेच येते फ्रॉम 1 एंड टू फ्रॉम 1 एंड 2 या 1 आणि 2 च्या आधारे काय लिहिलं मी पा लेफ्ट हँड साइड सारखे आहेत राइट हँड साइड मी सारखे लिहितो AR upon RC AR upon RC is equal to याचे right hand side काय AQ upon QC AQ upon QC आता पहा कशा पद्धतीने मला प्रूव करायचे या दोन्ही मध्ये मी 1 मिळवतो काय आलं पहा AR upon RC plus 1 is equal to AQ upon QC plus 1 तिरकस गुणाकार करा या छेदस्थानी काय नाही याच्या छेदस्थानी काय नाही म्हणजे हे काय तिरकस गुणाकार करा AR plus RC, okay. AR plus RC, छेदा छेदा तो कौन आकर खाली RC into one, RC RC is equal to AQ plus QC. अपन का ये QC. अतः AR plus RC, AR plus RC, मंजस का है AC. अगला क्या पाप? AR plus RC, मंजस का है AC. तो AC लिए लेंगे. AC अपन RC is equal to AQ plus QC. AQ plus QC ये सुधा का है AC is equal to छेदा सा छेद QC दसा छेदा सा अतः AC इतना उर्ते इकड़ गुनी लेकर आ जाता है भागी ले मतलब कि AC AC का आंसर ले आंसर था AC AC ये चीज इधर का है उल्ला एक छेद RC इतने एक छेद QC तेरे को गुना करा करा QC ने एक ना गुना का है अलग QC is equal to RC ने इकड़ का है उल्ला ये बोल रहा है RC ने एक ना गुना करा गुना इकड़ का है उल्ला QC is equal to RC म्हणजेच काय आलं QC इज इक्वल टू RC QC आणि RC तर प्रूव झालंय सारखंचे म्हणून पण QC आणि RC जर एक असेल तर Q आणि R पॉइंट एकच आहे पा QC इज इक्वल टू RC आले QC इज इक्वल टू RC आले इट मींस Q अँड R कोइनसाइड याचा अर्थ Q आणि R एकच बिंदू आहेत वेगवेगळे नाही इट मींस पा इट मींस दैट Q अँड R Q and R coincide याचा अर्थ काय झाला Q आणि R हे एकाच ठिकाणी आले coincide आले एकाच ठिकाणी आले मग एकाच ठिकाणी आले लाइन L आणि L1 वेगळे आले का जर Q आणि R एकाच ठिकाणी असतील तर लाइन L आणि L1 एकच लाइन आली therefore लाइन L and L1 are not different हे वेगळे नाही तर हे एकच लाइन आहे हे प्रूव झालं therefore मग therefore काय प्रूव झालं लाइन L पॅरलल टू साइड BC म्हणजे लाइन L BC ला पॅरलल झाली प्रूव झाले पा अतिशय सोप्या पद्धतीने काय केलं मी पा इफ अ लाइन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल एखादी लाइन दोन साइडला डिवाइड करते इन द सेम रेशियो मध्ये डिवाइड करते देन लाइन इज पॅरलल टू थर्ड साइड ती लाइन थर्ड साइडला पॅरलल असते हा आहे कॉनवर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनलिटी थेरम कॉनवर्स शिकतोय आपण कॉन्वर्स शिकत असताना गिवन इन्फॉर्मेशन काय दिली मी ही ट्रायंगल एबीसी लाइन लाइन एल इंटरसेक्ट साइड एबी आणि एसी एट पॉइंट पी एंड क्यू रिस्पेक्टिवली ही एल साइड पी आणि क्यू मध्ये इंटरसेक्ट करते आणि आणखी काय दिलंय द सेम रेशियो दिलाय एपी अपॉन पीबी इज इक्वल टू एके अपॉन क्यूसी हे झाली गिवन इन्फॉर्मेशन एपी अपॉन पीबी इज इक्वल टू एक्यू अपॉन क्यूसी आता मला प्रूव करायचं इनडायरेक्ट मेथडने प्रूव करायचं असल्यामुळे मी काय केलं लेट अस सपोज लाइन L1 इज पॅरलल टू साइड BC एक L1 लाइन काढली आणि ती BC ला पॅरलल असं समजलं दिसताने दिसते ती पॅरलल नाही पण आपण सपोज केली चुकीचं सपोज करायचं असेल इनडायरेक्ट मेथड मध्ये मग L1 R ठिकाणी इंटरसेक्ट करते मग फ्रॉम BPD बेसिक प्रोपोर्शनलिटी थेरम काय सांगतो जर L1 पॅरलल असेल तर AP upon PB = AR upon RC होणार आहे ती लिहिलेलं मी AP upon PB = AR upon RC
बट फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन का है एपी अपॉन पीबी इज इक्वल टू एक्यू अपॉन क्यूसी फ्रॉम वन एंड टू वरून लेफ्ट हैंड साइड दोन्ही च्या पर सारखे राइट हैंड साइड सारखे लिहू आपण एआर अपॉन आरसी इज इक्वल टू एक्यू अपॉन क्यूसी दोन्ही मध्ये मी 1 मिळवला 1 मिळवल्यानंतर तिरकस गुणाकार काय आला एआर प्लस आरसी अपॉन आरसी इनटू 1 आरसी एक्यू प्लस क्यूसी इनटू 1 एक्यू प्लस क्यूसी डिवाइडेड बाय क्यूसी त्यानंतर जे क्यू एस एआर प्लस आरसी म्हणजे एसी एसी लिहिलं मी एक्यू प्लस क्यूसी म्हणजे एसी लिहिलं एसी एसी कॅन्सल झालं काय आलं बा या क्यूसी ने इकडे एक ला गुणलं क्यूसी इज इक्वल टू आरसी आहे क्यूसी इज इक्वल टू आरसी क्यूसी आणि आरसी इक्वल आले इट मीन्स क्यू एंड आर आर कोइन्साइड पॉइंट ते एकावर एक आहेत वेगळे नाही ते एकच आहेत इट मीन्स त्याचा अर्थ काय झाला आर आणि क्यू एकच आहेत म्हणजे एल1 आणि एल ह्या दोन रेषा आहेत तर या एकच आहेत इट मीन्स दैट लाइन एल एंड एल1 आर नॉट डिफरेंट ते वेगळे नाहीत देयरफॉर मग वेगळे नाहीत तर मग काय लाइन एल पॅरलल टू साइड बीसी अशा पद्धतीने इनडायरेक्ट मेथडने हे तुम्ही सहज प्रूव्ह करू शकता ज्यांना लिहून घ्यायचंय ते तुम्ही लिहून घ्या अतिशय सोपा थेरम आहे बाप अशा पद्धतीने हे मी प्रूव्ह करून दिलेलं आहे त्याच्यानंतर आपला पुढचा थेरम आपण शिकणार आहे पुढचा थेरम आहे प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल पुस्तक मी ज्यांना लिहून घ्यायचंय स्क्रीनशॉट काढा मोबाईलचे सगळ्या मिळून या तीन कन्सेप्ट वरती पूर्ण तुमचा पुढचा प्रॅक्टिस सेट अवलंबून आहे दोन कन्सेप्ट मी शिकवल्या आणखी दोन कन्सेप्ट मी घेणार आहे आज मला वाटतं आणखी एक कन्सेप्ट पहिला आपली शिकवायची दोन होतील का नाही माहित नाही पण एक तर नक्की होईल एक कॉन्सेप्ट आहे आपली पुढची प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल प्रॉपर्टी ऑफ एन angle bisector of a triangle angle bisector of a triangle पण थेरम काय मी अगोदर थेरम लिहितो थेरम लिहिल्यानंतर तुम्हाला ते समजावून सांगतो कशा पद्धतीने आपल्याला प्रूव्ह करायचं आहे थेरम काय द बायसेक्टर ऑफ एन अँगल द बायसेक्टर ऑफ एन अँगल of a triangle bisector of an angle of a triangle divides the side opposite to the angle opposite to the angle in the ratio of the remaining side in the ratio of the remaining sides remaining sides अतिशय सोपी प्रॉपर्टी सोपा थेरम आहे एकदा आपण शिकवल्यानंतर सगळ्याला समजेल याची गॅरंटी देतो सुरुवातीला मला फक्त फिगर काढू द्या सगळ्याला निश्चितपणे हा समजेल अशा पद्धतीने हा थेरम आपण प्रूव्ह करून देणार आहे दिस इज द ट्रायंगल एकच मिनिट अशा पद्धतीने फिगर काढू आपण की आपल्याला प्रूव्ह करायला सोपं जावं थोडस ओके दिस इज ट्रायंगल ए दिस इज ट्रायंगल ए बी सी तुमच्या पुस्तकाच्या सारखा ट्रायंगल काढतो जेणेकरून तुम्हाला समजायला ते सोपं जाव दिस इज द अँगल बायसेक्टर पा तुम्हाला सोपं जाव या पद्धतीनं मी फिगर काढलेली पा काय सांगितलंय प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल property of an angle bisector of a triangle the bisector of angle hava angle c tacha bisector kadna the bisector of an angle of a triangle triangle cha angle cha bisector
डिवाइड द साइड ऑपोजिट टू द एंगल, जी ऑपोजिट साइड है या एंगल ची जी ऑपोजिट साइड है तो काय करतो डिवाइड्स करतो. ओके केले इथे डिवाइड ई या ठिकाणी इंटरसेक्ट केले ऑपोजिट साइड ऑपोजिट टू द ट्रायंगल डिवाइड केली इन द रेशियो ऑफ कोणत्या रेशियो मध्ये डिवाइड करतो म्हणजे यांचा रेशियो जी रेशियो डिवाइड केला ए ई अपॉन ए बी हा कसा डिवाइड केला इन द रेशियो ऑफ रिमेनिंग साइड्स ट्रायंगलचे जे रिमेनिंग साइड आहेत सी ए किंवा ए सी आणि बी सी त्याचे साइड आहेत हा जो रेशियो असतो हा रिमेनिंग साइडच्या रेशियो इतका असतो अशा पद्धतीने हे प्रूव्ह करायचे पा अतिशय सोपे काय सांगितले पा द बायसेक्टर ऑफ एंगल एंगल द बायसेक्टर ऑफ ट्रायंगल डिवाइड द साइड ऑपोजिट टू द एंगल तो ऑपोजिट साइड एंगल ची ऑपोजिट साइड डिवाइड करतो कशी डिवाइड करतो इन द रेशियो ऑफ रिमेनिंग साइड राहिलेले जे साइड्स आहेत ए बी ए सी आणि बी सी यांच्या साइड मध्ये हा रेशियो असतो हे मला प्रूव्ह करायचे पा That is called property of angle bisector of a triangle. यालाच म्हणतात property of angle bisector of triangle. आता हे प्रूव्ह कसं करायचं पा अतिशय सोपं आहे कशा पद्धतीने प्रूव्ह करायचं द बायसेक्टर ऑफ एंगल ऑफ ट्रायंगल डिवाइड द साइड ऑपोजिट टू द एंगल ऑपोजिट साइड डिवाइड की इन द रेशियो ऑफ रिमेनिंग साइड रिमेनिंग साइड आहे ए सी आणि बी सी यांना ए ई आणि ई बी च्या रेशियो मध्ये डिवाइड करतो हे सांगितलं गिव्हन इन्फॉर्मेशन काय लिहितोय पा मी गिव्हन In triangle ABC, in triangle ABC, bisector of angle C, bisector of angle C, C is the bisector. काय करतोय? Intersect side AB at point E. Intersect side AB at point इंटरसेक्ट करतो अशा पद्धतीने लिहिलं मी आता मला टू प्रूव काय प्रूव करायचे पा टू प्रूव काय प्रूव करायचे मला काय करतो तो काय करतो डिवाइड द साइड ऑपोजिट टू द एंगल साइड ऑपोजिट एंगल ची ऑपोजिट साइड डिवाइड करतो कोणत्या रेशियो मध्ये इन द रेशियो ऑफ रिमेनिंग साइड ऑपोजिट साइड ऑपोजिट साइड चा रेशियो काय ए ई अपॉन EB is equal to काय सांगितलं आपल्याला डिवाइड द साइड साइड डिवाइड की कशी डिवाइड केली AE अपॉन EB कोणत्या रेशियो मध्ये रिमेनिंग साइड कोणते CA अपॉन CB CA अपॉन CB हे रिमेनिंग साइड अशा पद्धतीने हे मला प्रूव्ह करायचे पा लक्षात घ्या हे प्रूव्ह करायचे म्हणजे याच्यावरती आधार उदाहरण असतील उदाहरणामध्ये तुम्हाला की ही बाजू दिली असेल ही बाजू दिली असेल याच्या आधारे हे काढायची किंवा हे दोन बाजू दिली असतील ही बाजू दिलेली असेल याच्या आधारे हे काढायची काही पण येऊ शकतो परीक्षेमध्ये त्यासाठी हा थेरम समजणं महत्त्वाचं आहे की अँगलच्या ऑपोजिट साइड जी डिवाइड झाली ती रिमेनिंग साइडच्या रेशियोच्या रेशियो इतकी असते हे आपल्याला समजून घ्यायचं आहे ए ई अपॉन ई बी ए ई अपॉन ई बी इज इक्वल टू सी ए अपॉन सी बी हे प्रूव्ह करायचे त्यासाठी मला कन्स्ट्रक्शन करावे लागेल काही मी कन्स्ट्रक्शन काय करतोय कन्स्ट्रक्शन मी अशा पद्धतीने करणार आहे ड्रॉ अ लाईन पॅरलल टू सी ई या सी ई ला पॅरलल लाईन काढायची Draw a line parallel to CE. या CE ला parallel line काढायची construction. Draw a line C parallel line to C. CE ला parallel काढली. काय करते की त्यानंतर extend AC. AC ला extend करा. की AC बाजू काय करायची? वाढवायची. किती वाढवायची? एक intersect. जी काही वाढवलेली line त्याला intersect करते. कुठला intersect करते? At point D. D या ठिकाणी intersect करते पाहिजे. मी काय केलं पा ड्रॉ लाईन पॅरलल टू सी सी ला पॅरलल काढली विच पासेस थ्रू द पॉइंट बी जी बी मधून पासेस होती त्यानंतर एक्सटेंड ए सी ए सी वाढवली आणि ती पुढे इंटरसेक्ट होती त्या दोन लाईन डी या ठिकाणी इंटरसेक्ट होतात हे झालं माझं कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन काय केलं पा आम्ही आता ड्रॉ अ पॅरलल लाईन टू कुणाला पॅरलल काढली सी सी ला पॅरलल काढली विच पासेस थ्रू एट पॉइंट बी जी बी ला पास करते विच पासेस थ्रू एट पॉइंट बी त्यानंतर काय
एक्सटेंड कोणती लाइन वाढवली एक्सटेंड एसी एक्सटेंड काय केली एक्सटेंड एसी सो एज कशा पद्धतीने वाढवली सो एज टू इंटरसेक्ट इंटरसेक्ट इट एट पॉइंट डी पा काय केलं मी ड्रॉ अ पॅरलल लाइन टू सी सी ला पॅरलल काढली व्हिच पासेस थ्रू एट पॉइंट बी व्हिच पासेस जी बी मधून जाईल अशी सी ला पॅरलल काढली कॉमा एक्सटेंड एसी एसी एक्सटेंड केली कशी वाढवली सो एज अशा पद्धतीने वाढवली इट काय मिळती इट इंटरसेक्ट एट पॉइंट डी ती वाढवलेल्या लाईनला काय करेल डी या ठिकाणी इंटरसेक्ट करेल अशा पद्धतीने एसी वाढवली आता तुमच्या बरंच लक्षात आलं असेल कंस्ट्रक्शन झालं आता प्रूफ आता हे मला प्रूफ कसं करायचंय पहा प्रूफ मी कसं करतोय हे प्रूफ करण्याच्या अगोदर मी कोंडी तुम्हाला एक सगळं प्रूफ करून देतो एकदा कोंडी प्रूफ करून दिल्यानंतर बऱ्याचशा संकल्पना तुमच्या एकदा डोळ्यासमोर येतात आणि एकदा सगळं डोळ्यासमोर आलं की लिहिणं काय अवघड नसतं पाहत मी काय करणार आहे ही सी पॅरल बी डी ला झाली ओके काय अडचण नाही काढलीच आपण कन्स्ट्रक्शनच केलंय सी पॅरल टू बी डी हे कन्स्ट्रक्शन केलंय याच्यानंतर मी काय करणार आहे पा की सी बी डी ला पॅरल आहे एडी त्यांची ट्रान्सवर्सल मारणार आहे एडी काय करणार त्यांची ट्रान्सवर्सल मग मला सांगा काय होईल रे की सी पॅरल बी डी आणि ही एडी त्यांची ट्रान्सवर्सल हाय अँगल आणि हाय अँगल काय होईल हाय अँगल आणि हाय अँगल त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल होतील ही रेष डोळ्यासमोरून काढून टाका मधली रेष डोळ्यासमोरून काढून टाका ह्या दोन लाईन पॅरल आहे समजा ह्या दोन लाईन पॅरल आहे ही त्यांची ट्रान्सवर्सल आहे पहा ही सी आहे सीई आणि ही बी डी आहे ही बी डी सीई ही बी डी ही त्यांची ट्रान्सवर्सल हाय अँगल आणि हाय अँगल कोणता झाला करस्पॉन्डिंग अँगल कोणता झाला करस्पॉन्डिंग अँगल मग हे दोन अँगल काय झाले करस्पॉन्डिंग अँगल सेम झाले त्याच्यानंतर हे सी बी जोडलेले पहा ह्या दोन लाईन पॅरल आहे त्यानंतर हे बी सी मी ट्रान्सवर्सल मानणार आहे काय मानणार आहे बी सी ट्रान्सवर्सल मग हाय अँगल आणि हाय अँगल काय झाला हाय अँगल आणि हाय अँगल काय झाला त्यांचा अल्टरनेट अँगल झाला मग अल्टरनेट अँगल इक्वल असतात अगोदर हे करस्पॉन्डिंग अँगल इक्वल दाखवणार नंतर बी सी ट्रान्सवर्सल मानून हे अल्टरनेट अँगल इक्वल दाखवणार हे दोन तर अँगल इक्वलच आहे हे दोन इक्वल कसे आहेत कारण सीचा तो कोण आहे अँगल बाय सेक्टर आहे याचा अर्थ हा आणि हा सारखाच आहे मग हे दोन सारखे झाले करस्पॉन्डिंग अँगल हे दोन अल्टरनेट अँगल झाले हे गिवन आहेत याचा अर्थ हे सगळे अँगल काय झाले सारखे झाले मग हाय अँगल आणि हाय अँगल सारखा झाला हे दोन अँगल सारखे झाले बी सी डी हा आयसोसेलेस ट्रायंगल झाला आणि आयसोसेलेस ट्रायंगल झाल्यानंतर सी बी आणि सी डी हे आयसोसेलेसच्या ट्रायंगलच्या प्रॉपर्टीनुसार या दोन साईड काय झाल्या सारख्या झाल्या इथपर्यंत जर समजलं असेल तर या दोन साईड सारख्या दाखवल्यानंतर आपण बीपीटी वापरणार आहे पुन्हा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम ए बी डी हा पूर्ण ट्रायंगल घेणार आहे त्याच्यातली ही काय एक पॅरलल लाईन आहे आणि मग एई आपण ई बी इक्वल टू एसी आपण सी डी दाखवणार आहे आपण सी डी इक्वल टू सी बी आहे मग एई आपण ई बी इक्वल टू एसी आपण सी बी अशा पद्धतीने प्रूव्ह करणार आहे एकदा प्रूव्ह करताना मी परत एकदा डिटेल तुम्हाला समजावून सांगेल जे तुम्हाला व्यवस्थित समजेल एवढा थेरम आपण घेणार आहे पहा सीई पॅरलल टू बी डी पहा रे सीई पॅरलल टू साइन बी डी हे कन्स्ट्रक्शन केले सीई पॅरलल टू बी डी हे सीई बी डी ला पॅरलल आहे एडी इज अ ट्रान्सवर्सल आपण एडी ट्रान्सवर्सल म्हणतो एडी इज अ ट्रान्सवर्सल एडी इज अ ट्रान्सवर्सल एडी ट्रान्सवर्सल मानले आपण पा सीई पॅरलल बी डी एडी ट्रान्सवर्सल मानले मग अँगल ए सीई इज इक्वल टू अँगल सी डी बी पा ए सीई हा अँगल आणि अँगल सी डी बी हा कॉन्ग्रुएंट होईल का कॉन्ग्रुएंट होईल करस्पॉन्डिंग अँगल अँगल ए सीई करस्पॉन्डिंग कॉन्ग्रुएंट अँगल सी डी बी सी डी बी याला आपण वन नाव देऊ त्याला कारण काय लिहिणार आहे आपण करस्पॉन्डिंग अँगल करस्पॉन्डिंग अँगल का करस्पॉन्डिंग अँगल आले आता मी तुम्हाला डिटेल सांगितलं सीई पॅरलल बी डी सीई पॅरलल बी डी एडी इज अ ट्रान्सवर्सल मग अँगल ए सीई हा अँगल ए सीई कॉन्ग्रुएंट अँगल सी डी बी हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट झाले कारण करस्पॉन्डिंग अँगल आहेत ते नाऊ त्यानंतर काय करणार आहे पहा रे सीई रे सीई पॅरलल टू साइड बी सी परत एकदा आपण
सी ला बी डी हा पॅरलल मानू सी पॅरलल बी डी पण ट्रान्सवर्सल आता बी सी मानायचे ट्रान्सवर्सल काय मानायचे बी सी बी सी इज अ ट्रान्सवर्सल ओके आता बी सी ट्रान्सवर्सल मानू बी सी ट्रान्सवर्सल मानल्यामुळे कोणता अँगल कॉन्ग्रुएंट झाला पहा ई सी बी आणि सी बी डी हे अल्टरनेट अँगल आहेत ई सी बी आणि सी बी डी अँगल ई सी बी कॉन्ग्रुएंट अँगल सी बी डी हे अल्टरनेट अँगल आहेत पहा अल्टरनेट अँगल अल्टरनेट अँगल्स ओके याला पण दोन नाव घेऊ अँगल वन वरून मला काय मिळालं पहा ए सी ई कॉन्ग्रुएंट सी डी बी हे झाले करस्पॉन्डिंग अँगल ए डी ट्रान्सवर्सल मानली आता काय केलं बी सी ट्रान्सवर्सल मानली बी सी ई सी बी कॉन्ग्रुएंट सी बी डी हे झालं टू अँगल ए सी ई ए सी ई कॉन्ग्रुएंट अँगल ए सी ई ला अँगल कॉन्ग्रुएंट कोणता आहे ई सी बी अँगल ई सी बी हे गिव्हन आहे हे का गिव्हन आहे पहा कारण काय दिलं आपण सी इज द अँगल बाय सेक्टर सीई इज अ अँगल बाय सेक्टर मग ए सी ई आणि ई सी बी ई सी बी हे कॉन्ग्रुएंट झाले आता इथं लक्षात घ्या हा याला कॉन्ग्रुएंट आहे कारण करस्पॉन्डिंग अँगल हा याला कॉन्ग्रुएंट आहे अल्टरनेट अँगल आणि हे दोन कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजेच काय झाले सगळे काय झाले कॉन्ग्रुएंट झाले याला आपण तीन नाव देऊ मग फ्रॉम वन टू अँड थ्री फ्रॉम वन टू अँड थ्री या तिन्ही वरून हा 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 आणि हा चारही अँगल कॉन्ग्रुएंट झाले आपल्याला फक्त हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे फ्रॉम वन टू अँड थ्री अँगल सी बी डी कॉन्ग्रुएंट अँगल सी बी डी कॉन्ग्रुएंट अँगल सी डी बी सी डी बी हे दोन कॉन्ग्रुएंट झाले याचा अर्थ हा ट्रायंगल सी बी डी ट्रायंगल इज अ आयसोसेलस ट्रायंगल खालचे पायाजवळचे दोन कोन जर एकरूप असतील तर समद्विभुज त्रिकोण असतो देअरफोर सी बी डी अँगल सी बी डी इज इक्वल टू अँगल सी डी बी देअरफोर ट्रायंगल सी बी डी इज अन आयसोसेलस ट्रायंगल तो झाला आयसोसेलस ट्रायंगल आयसोसेलस ट्रायंगल हा आयसोसेलस ट्रायंगल झाला आयसोसेलस ट्रायंगल झाल्यानंतर हा बी आणि डी सारखा आहे देअरफोर साइड सी बी इज इक्वल टू सी डी देअरफोर सी बी इज इक्वल टू काय झाली सी डी झालं पहा दिस इज द इक्वेशन नंबर फोर सी बी इज इक्वल टू सी डी झालं त्याला इथं स्टेटमेंट द्या प्रॉपर्टी ऑफ आयसोसेलस ट्रायंगल आयसोसेलस ट्रायंगल पहा कशाच्या आधारे त्याचे अँगल पायाजवळचे अँगल सारखे म्हणून ह्या दोन साइड झाल्या सारख्या सी बी इज इक्वल टू सी डी सी बी इज इक्वल टू सी डी नाउ आता काय करायचं आहे पण नाउ इन ट्रायंगल आता मोठा ट्रायंगल सपोज करायचा आहे ए बी डी हा ए बी डी ट्रायंगल सपोज करतोय इन ट्रायंगल ए बी डी नीट लक्ष द्या आता ट्रायंगल ए बी डी हा मोठा ट्रायंगल सपोज केला ही लाईन इथं नाही अशी गृहीत धरा बी सी आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी धरा बीपीटी काय शिकलो एक लाईन जर एका साईडला जर पॅरलल असेल तर राहिलेल्या दोन साईडला मग बी डी ला कोणती पॅरलल आहे सी या लाईनला ही लाईन पॅरलल राहिलेल्या दोन साईडला म्हणजे साईड ए डी आणि साईड ए बी ला ही काय करते सेम रेशो मध्ये डिवाइड करते म्हणजे ए डी आणि ए बी सेम रेशो मध्ये डिवाइड होईल इन ट्रायंगल ए बी डी फ्रॉम बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम फ्रॉम बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम इथं वापरू आपण ए बी डी मध्ये प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरू ए बी डी मध्ये ह्या साईडला सी पॅरलल आहे राहिलेल्या दोन साईड आल्या ए डी आणि ए बी याला आपण फ्रॉम बीपीटी च्या आधारे डिवाइड करू फ्रॉम बीपीटी ए ई अपॉन ई बी ए ई अपॉन ई बी इज इक्वल टू ही साइड कोणती आहे सी ए अपॉन सी डी ओके सी ए अपॉन सी डी पाहा सी ए अपॉन सी डी पण सी डी म्हणजे काय सी बी सी डी म्हणजे सी बी त्या सी डी च्या जागी सी बी लिहू आपण देअरफोर ए ई अपॉन ई बी इज इक्वल टू सी ए अपॉन सी डी च्या जागी काय लिहायचं फक्त सी बी हे कशाच्या आधारे लिहिलं फ्रॉम फोर फ्रॉम फोर आणि हेच आपलं टू फ्रो आहे हेच फ्रो आहे ए ई अपॉन ई बी इज इक्वल टू सी ए अपॉन सी बी ए ई अपॉन ई बी इज इक्वल टू सी ए अपॉन सी बी अशा पद्धतीने प्रूव्ह करायचं होतं मी परत एकदा समजावून सांगतो आणि त्यानंतर आपलं लेक्चर संपेल पहा थेरम काय होता प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बाय सेक्टर ऑफ ट्रायंगल
The bisector of angle of a triangle defines the side opposite to the angle. एक एंगल है, एक ट्रायंगल है एबीसी, ट्रायंगल एबीसी चा सी चा बायसेक्टर है ए ई, हा काय करतो ऑपोजिट साइड ला डिवाइड करतो, कसा ऑपोजिट साइड डिवाइड करतो इन द रेशियो ऑफ रिमेनिंग साइड, रिमेनिंग साइड चा रेशियो इतका, म्हणजे ए ई अपॉन ए बी इज इक्वल टू सी ए अपॉन सी बी, हे आपल्याला प्रूव करायचं होतं। त्यासाठी मी काय केलं, ड्रॉ पॅरलल लाइन टू सी ई, सी ई ला पॅरलल लाइन काढली व्हिच पासेस थ्रू द पॉइंट बी, जी बी मधून पास होते, त्यानंतर एक्सटेंड ए सी सो एज, अशा पद्धतीने एक्सटेंड केली ए सी which intersect the line BD at point D, D ला तिने डिवाइड केलं, D या ठिकाणी डिवाइड केलं, त्यानंतर काय केलं मी पा, रे CE पॅरलल टू BD, ही CE BD ला पॅरलल मानली, AD हा ट्रान्सवर्सल दाखवली, AD ट्रान्सवर्सल दाखवल्यामुळे मला अँगल ACE आणि अँगल CDB हा सारखा दाखवताना हा अँगल आणि हा सारखा दाखवला कारण करस्पॉन्डिंग अँगल, त्यानंतर CE पॅरलल BD, BC इज द ट्रान्सवर्सल, देयरफॉर अँगल ECB आणि CBD हे दाखवले अल्टरनेट अँगल, त्यानंतर ACE आणि ECB हे दोन दाखवले कॉन्ग्रुएंट कारण ते गिवन आहेत, देयरफॉर हे चारही अँगल एकमेकांना कॉन्ग्रुएंट झाले, देयरफॉर मग काय झालं, CBD इज इक्वल टू CDB, हे दोन अँगल इक्वल झाले, CBD इज इक्वल टू CDB, मग हे इक्वल झाल्यामुळे CBD इज आयसोसेलेट अँगल तयार झाला CBD, देयरफॉर CB इज इक्वल टू CD तयार झालं, CB इज इक्वल टू CD, मग आपण मोठा ट्रायंगल सपोज केला ABD, हा ट्रायंगल सपोज केल्यामुळे CE पॅरलल BD लाईन, मग बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय सांगतो की जर लाईन पॅरलल टू द साइड ऑफ ट्रायंगल इट डिवाइड द साइड, त्या साइड राहिलेले डिवाइड काय करेल ती इन द सेम प्रोपोर्शन, मग सेम प्रोपोर्शन काय आहे AE अपॉन EB, AE अपॉन EB इज इक्वल टू CA अपॉन CD, मग CD म्हणजे काय CB, चार मध्ये CD इज इक्वल टू CB, म्हणून CD च्या जागी CB टाकला आपल्याला प्रूव झालं फ्रॉम 4 ए ई अपॉन ई बी इज इक्वल टू सी ए अपॉन सी बी, अशा पद्धतीने तीन थेरम मी आज तुम्हाला प्रूव करून दिले, या तीनही थेरमची चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा, रट्टा मारू नका, पाठांतर करू नका, थेरम समजून घ्या, समजलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ पहा, आजचा व्हिडिओ थोडासा लांबलेला आहे, थेरम मुळे लांबला त्याला काही पर्याय नाही, आणि उद्या आपण नेक्स्ट एक थेरम पाहणार आहे 3 पॅरलल लाईन्स आणि त्यांच्या ट्रान्सवर्सल आणि त्यानंतर प्रॅक्टिस सेट सोडवणार आहे, आज काय करायचं, आजचं काम तुम्हाला हे तीनही थेरम तुम्हाला स्वतःच्या मनाने सोडवता येतील का हे चेक करणं तुमचं काम आहे, एक 10 मिनिटांमध्ये सायन्स लेक्चर सुरू होईल, या ठिकाणी आपण थांबूया, धन्यवाद।